पाथे आणि तुम्ही पाहताय ई बस मराठी आणि माझ्यासोबत आहे शलाकाताई. शलाकाताई स्वागत आहे तुमचं ई बस मराठीवर. आणि आज आपण धनु राशींच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहोत. तर शलाकाताई काय सांगाल, धनु राशीचे व्यक्ती कशा प्रकारचे असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, ह्या धनु राशीमध्ये ज्या लोकांचा जन्म होतो ह्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं हे आज आपण डिस्कस करणार. तर धनु राशीला इंग्लिश मध्ये आपण सॅजिटेरियस असं म्हणतो. या राशीचा स्वामी गुरु आहे. ही अग्नितत्वाची द्विस्वभावी राशी आहे. द्विस्वभावी म्हंटल तर थोडेसे हट्टी, स्वतःच्याच मनाचं करणारे अशी लोक असतात. तर ह्या लोकांचं आता व्यक्तिमत्व बोलायला गेलं तर कसं असू शकतं, जर आपण सर्व ग्रह कम्पेअर करायला गेलो तर गुरु हा फार शुभ ग्रह आहे, त्याप्रमाणे शुभ फलितही देतो. अग्निराशीतील सर्व उत्तम गुण या राशींच्या लोकांमध्ये आपल्याला भेटतात. महत्वाकांक्षी असतात, मेहनती स्वभावाचे असतात, प्रेमळ, परोपकार वृत्ती, दिलदारपणा, समाजसेवा, न्यायीपणा, उदारपणा, ज्ञान लालसा हे गुण आपल्याला दिसतात. आशावादी असतात, नाविन्याची फार आवड असते. पण काय होतं, बऱ्याच वेळा अतिविश्वास, अविचारीपणा, चंचलपणा, जुगारी वृत्ती, अधिकाराची हौस, धरसोड वृत्ती हे निगेटिव्ह गुण असल्यामुळे ह्या लोकांना फार कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागतं. जर आपण कॉम्प्लेक्शन बोलायला गेलो तर ही लोक फेअर असतात, वेटिश फेअर अशी असतात. ह्या लोकांचा शरीराचा वरचा भाग थोडा रुंद दुप्पाट आणि खालचा भाग असा थोडा निमुळत असतो. ही लोक पर्सनल प्रोफेशनल लाईफ मध्ये खूप फोकस असतात. नो टाइम फॉर लव्ह असं म्हणू शकतो आपण ह्या लोकांना. म्हणजे कामामध्ये अगदी काम करायला घेतलं तर ते पूर्ण करून सुटतात, कर्तव्य पार पाडतात. फिजिकल फिट असल्यामुळे ह्या लोकांचं वय कळत नाही. चंद्र आणि सूर्य जर धनु राशीत असतील ती लोक खूप फेमस होतात. सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे धीरूभाई अंबानी. त्यांचा चंद्र आणि सूर्य हे दोन्ही धनु राशीत होते आणि तो माणूस कुठच्या कुठे पोहोचलेला होता. तर ही लोक फार ऍक्टिव्ह आणि स्मार्ट असतात. धनु लग्न आणि धनु चंद्र ही लोक पण फार अचीवर असतात. नक्षत्रांचं बोलायला गेलं तर ह्या राशीचीही तीन नक्षत्र आहेत. मूळ नक्षत्र ज्याची चार चरण ह्या धनु राशीत आहेत, पूर्वाषाढा, पूर्वाषाढेची नक्षत्राची चार चरण आणि उत्तराषाढा नक्षत्राचं एकच चरण, असं हे नऊ चरणांनी बनलेलं नक्षत्र आहे. म्हणजे तीन नक्षत्र आहेत ह्या राशींचे आणि त्या नक्षत्राप्रमाणे सुद्धा ह्या व्यक्तींचा स्वभाव वेगवेगळा असतो. तर त्याविषयी आता आपण सगळ्यात पहिलं मूळ नक्षत्र. ओके, मूळ नक्षत्र ज्याचा स्वामी केतू आहे, 19वं नक्षत्र आहे. आता मूळ म्हणजे काय म्हणतो, झाडाचं मूळ म्हणतो ना, म्हणजे जड. जसं मी म्हंटल की या शब्दाचा अर्थ जड. ही लोक कुठल्याही गोष्टीच्या जड पर्यंत जात असतात. इन्व्हेस्टिगेटिंगचं नेचर असतं, नेहमी इन्व्हेस्टिगेट काही ना काहीतरी करत असतात. ह्या लोकांनी गणपतीची आराधना करावी. तर आपण आकाशगंगा किंवा गॅलेक्सी बद्दल बोलायला गेलं तर त्या गॅलेक्सीच्या एक्झॅक्ट मध्ये हे नक्षत्र असतात. तर ह्या लोकांचा स्वभाव कसा असू शकतो, महत्वाकांक्षी असतात, धनुरास आहे तर महत्वाकांक्षी असतात, ऍम्बिशियस आहेत, प्रसन्न व्यक्ती असतात, कोणाचंच वाईट चिंतणार नाही किंवा करणारही नाहीत, सत्याच्या नेहमी शोधात असतात. ह्या लोकांना कधी कधी ह्या लोकांबरोबर काय होतं की ह्या लोकांना असं वाटतं की आपल्या परिस्थितींनी आपल्याला जखडून ठेवलेलं आहे. मूळ ना तसं जखडून ठेवलेलं आहे असं वाटतं. त्यामुळे कधी कधी ही लोक विद्रोही होतात. दिसायला स्मार्ट असतात. करिअर जर बघायला गेलं तर रिसर्च, इनोव्हेटिव्ह प्लॅनिंग खूप चांगलं करू शकतात. चांगले हिलर होऊ शकतात, जासूस, डिटेक्टिव्ह खूप चांगले बनू शकतात. फायनली इन्व्हेस्टिगेटिंग स्वभाव असतो ना, पोलीस, सायंटिस्ट खूप चांगले बनू शकतात, पत्रकारही खूप चांगले बनू शकतात, ऍस्ट्रॉलॉजर, आयुर्वेदिक डॉक्टर हे ह्यामध्ये खूप चांगलं करिअर ही लोक करतात. तर आता आपण पूर्वाषाढा ह्या नक्षत्राबद्दल बोलणार आहोत. पूर्वाषाढा ह्या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. पूर्वाषाढा म्हणजे काय, अनबीटेबल. ह्या नक्षत्राचा शेप जो आहे ना तो हातातील पंख अशा सारखा असतो. आता ह्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असू शकतं, ह्या लोकांच्या आजीवन जगण्याची ऊर्जा खूप असते. ह्या लोकांनी खूप पाणी पिलं पाहिजे कारण का तिथूनच त्यांना खूप एनर्जी भेटते. ह्या नक्षत्राला इनव्हिजिबल स्टार असेही म्हणतात.
फिजिकल अपिअरन्स पर्सनॅलिटीमध्ये जर बघायला बोलायला गेलो किंवा बघायला गेलो तर ही लोक थोडी उंच असतात, बारीक असतात, हाईटेड असतात आणि ह्या लोकांमध्ये प्रचंड कन्व्हिन्सिंग पॉवर असते. इंटेलिजंट असतात, कॉन्फिडंट असतात, नेचर लव्हर असतात, पण कधी कधी ओव्हर कॉन्फिडंटही होतात. ऍडव्हेंचर ह्या लोकांना करायला फार आवडतं. नेचर लॉ ही लोक खूप फॉलो करतात, नेचर लव्हर असतात ना, त्याच्यामुळे नेचर लॉ खूप फॉलो करतात. ह्या लोकांच्या आयुष्यात किती पण कठीण परिस्थिती आली तरीही ही लोक त्या परिस्थितीला न घाबरता मात करतात. आणि मेन म्हणजे ऍनिमल लव्हर्स असतात आणि ऍनिमल्स मध्ये पण डॉग लव्हर्स खूप असतात. अच्छा, तर करिअर बघायला गेलो हिप्नोटिझम मध्ये ही लोक फार चांगलं करतात. शिपिंग, फिशिंग, वेपन एक्सपर्ट्स असतात, फूड रिलेटेड बिझनेस खूप चांगलं करू शकतात. हर्बल अम्युजमेंट पार्कचे आयदर ओनर असतात किंवा त्या पार्क मध्ये कामही करतात. स्पिरिच्युअल असतात, लक्झरी लाईफ फार जगायला आवडतं. मिस्टेरियस असतात, सिक्रेटिव्ह असतात आणि खूप चांगले मोटिवेशनल स्पीकर बनू शकतात. आता आपलं तिसरं नक्षत्र आहे धनु राशीतलं उत्तराषाढा, ज्याचं एक चरण धनुराशीत असत. अच्छा, आता ह्या नक्षत्राबद्दल जर बोलायला गेलो तर ह्या नक्षत्राचा स्वामी सूर्य. सूर्य म्हणजे काय? लीडरशिप, एज असं येत. आणि उत्तराषाढा ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे फायनल विक्टरी. सूर्य आणि उत्तराषाढा फायनल विक्टरी म्हणजे ही लोक जी पण कामं घेतात हातात ना ती पूर्णच करून राहतात. अगदी अजय विजयी असं पण बोलू शकतो आपण. लीडरशिप क्वालिटीज खूप छान असतात, कम्युनिकेशन स्किल खूप चांगल्या असतात, काइंड हार्टेड असतात. ही लोक मित्रांसाठी खूप काही करतात, म्हणजे ते अगदी लॉयल फ्रेंड्स असतात, खूप रिस्पॉन्सिबल असतात. जे काम हातात घेतात ते पूर्ण करूनच सोडतात. लाईफ मध्ये ह्यांचे गोल एम्स फार उच्च असतात आणि ते मिळवूनच राहतात. ह्या लोकांना शो ऑफ करायला आवडत नाही. पूर्वाषाढा या लोकांना शो ऑफ करायला आवडतं, पण उत्तराषाढा ह्या लोकांना शो ऑफ जास्त करायला आवडत नाही. हार्डवर्किंग असतात. स्वतःची जी काही परेशानी म्हणू शकतो आपण, ती लोक स्वतःचं परेशानी किंवा दुःख ती दुसऱ्यांबरोबर डिस्कस नाही करत. स्टबन असतात. लाईफ मध्ये स्थिरता फार कमी असतात. तर लाईफ मध्ये स्थिरता फार कमी असल्यामुळे आपल्याला असं बघायला भेटत की ही लोक घर फार लवकर लवकर चेंज करतात. म्हणजे असं नाही की एकाच घरात 30 वर्ष राहिल्या, 40 वर्ष राहिल्यात. थोडे लवकर ही लोक म्हणजे घर बदलत असतात आणि हे जनरल प्रेडिक्शन आहे. कारण का बाकीच्या ग्रहांबद्दल पण आपण विचार करतो, पण जनरली ह्या नक्षत्रातल्या लोकांबरोबर असं होतं. करिअर जर बघायला गेलं तर सूर्य हा स्वामी आहे, तर डेफिनेटली सरकारी किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड काही ना काहीतरी कामही लोक करतच असतात. आयदर प्रोजेक्टवर असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये असतील, गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतात, सोशल वर्कर असतात, एनजीओ चालवतात, आर्मी, पुजारी, ऍडवायझर, जज, ॲस्ट्रॉलॉजर, खूप चांगलं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही लोक फार चांगलं करिअर करतात आणि ह्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगले असतात. जर आपण बोलायला गेलं तर 28 ते 32 ह्या वर्षांच्या दरम्यान ह्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप चेंजेस होतात. ह्यांना स्पाऊस खूप चांगला भेटतो, केअरिंग भेटतो, पण नोकरीमुळे किंवा काही सम अदर रिझनमुळे थोडेसे ते वेगळे पिरियड ऑफ टाइम. अशी ही उत्तराषाढा लोकांचं व्यक्तिमत्व असतं. बरं, म्हणजे आपले तिन्ही नक्षत्र कव्हर झालेले आहेत आणि अशा प्रकारे धनु राशींच्या व्यक्तींचा स्वभाव असतो आणि बरीच छान माहिती डिटेलमध्ये शलाकाताईने दिली. पण तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये तुमच्या कुंडलीविषयी, तुमच्या भविष्याविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या स्वभावाविषयी काही प्रॉब्लेम्स असतील, ते तुम्हाला त्यांच्याविषयी सोल्युशन्स पाहिजे असेल, तर तुम्ही प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न आम्हाला कळवा. शलाकाताई नक्की त्यांचे उत्तर देतील आणि शलाकाताईंचे डिटेल्स पण आम्ही फ्लॅश करतोय. सो तुम्हाला पर्सनल कन्सल्टन्सी करायला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क करू शकता आणि ई बस मार्गे तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर कुठच्या विषयावरती अजून अधिक माहिती असेल तर नक्की आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू. शलाकाताई तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.